हलाकीच्या परिस्थितीवर मात करत संगीताने मिळवली पीएचडी. पीएचडी पर्यंत शिक्षण घेणारी संगीता तिच्या समाजातील जिल्ह्यातील पहिली मुलगी. मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हटलं जातं. त्यासोबतच जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर कुठलीच गोष्ट अशक्य नसते याचीच प्रचिती आली आहे आपल्या जिल्ह्यात. अतिशय हलाकीच्या परिस्थितीवर मात करत मागासलेल्या समाजातील संगीता बावस्कर हिने आपले पीएचडी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. संगीता ही पीएचडी केलेली आपल्या समाजातील जिल्ह्यातील पहिली तरुणी आहे. पाहूयात. बुलढाणा तालुक्याच्या मसला बुद्रुक येथील श्रीकृष्ण बावस्कर यांच्याकडे केवळ 1/4 एकर शेती आहे. 5 मुली आणि 1 मुलगा आहे. परंतु 1/4 एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने त्यांची पत्नी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करते आणि श्रीकृष्ण बावस्कर हे बकऱ्या करण्याचं काम करतात. मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी पोटाला चिमटा देऊन मुलीला शिकवलं आणि या मुलीने देखील त्याचे चीज करून दाखवलं. आज संगीता ही डॉक्टर झालीये. तिने ग्रंथालयशास्त्र विषयात पीएचडी केलीये. तिने घेतलेली मेहनत आणि परिस्थितीची गाथा सांगताना संगीताच्या वडिलांच्या भावनांचा अक्षरशः बांध फुटला आणि ते ढसाढसा रडू लागले. बोला. माझं नाव श्रीकृष्ण बिसन बावस्कर. मी म्हसला गावामध्ये राहतो. माझी परिस्थिती फार बिकट आहे. मी शेळ्या ओळून मजुरी करून माझ्या 5 मुली आणि 1 मुलगा यांना मी सर्वांनाच उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच माझ्याकडं फक्त 1/4 एकर जमीन असल्या आहे आणि माझी फार गरिबीची परिस्थिती आहे. मी फार बिकीटमधून, फार दरिद्रीमधून जीवन जगलं. उपाशी पोटी राहून माझ्या मुलीला मी जीवन शाळा शिकवली. तिचं औरंगाबादचं ज्यावेळेस मी ते हे शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्हाला फार त्रास झाला. त्यामुळे आम्ही मजुरी, मोलमजुरी करून मुलगा माझा शाळेत असताना त्याला कुठल्याही गोष्टीची मजुरी करता येत नव्हती. तरी पण माझी घरची बाई आणि मुलगा दोघं पण लोकांच्या शेतात जाऊन काम करायचे. मुलगा माझा आडवा फडत होता त्यावेळेस. त्याला त्या कामाची सवय नव्हती. त्याने ते काम केलं आणि एवढं करून मी माझ्या मुलांना 12वीपर्यंत यांना शिक्षण दिलं. मुलाला 15वीपर्यंत शिक्षण दिलं आणि माझ्या मुलीला मी पीएचडी तिची कंप्लीट केली. तर संगीता हिला स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस विभागात अधिकारीपदी नोकरी करायची होती. मात्र तिला योग्य वेळी मार्गदर्शन लाभले नसल्याने ती सरळ मार्गाने शिकत गेली आणि तिने पीएचडी केली. आता तिला क्लास 1 अधिकाऱ्याची नोकरी करून समाजाची सेवा करायची आहे. सोबतच हलाकीच्या परिस्थितीने हतबल न होता त्यावर मात करून मेहनत करावी, यश निश्चित मिळते असा संदेश देखील तिने समाजासह इतर तरुण आणि तरुणींना दिलाय. माझं पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषदला आणि कॉलेज सिद्धार्थ महाविद्यालय इथे पूर्ण झालं जाफराबादला. आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन एमलिब, एमफिल आणि पीएचडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी येथे झालं. पीएचडी करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? सर, पीएचडी करण्याची प्रेरणा मला माझ्या भाऊजींनी दिली. श्याम साळवे यांनी सांगितलं मला की एमलिब हा कोर्स आहे आणि तू तो दुसरं काहीतरी न करता, एमए वगैरे न करता तू एमलिब हा कोर्स कर, तो प्रोफेशनल आहे. म्हणून माझा कल तिकडे गेला. पुढचं ध्येय काय असणार आहे तुमचं? सर, मला एक आता याच्यानंतर सुपर क्लास 1 होण्याची माझी इच्छा आहे आणि मी एमपीएससी यूपीएससी एक्झाम देणार आहे. बरं. समाजातील आपण जिल्ह्यातील पहिल्या पीएचडी पूर्ण केलेली आहे. इतर समाजातील तरुण आणि तरुणींना काय नेमकं आव्हान कराल, काय संदेश द्याल? सर, मी पहिली जरी पीएचडी झालेली असली तरी माझं असं मत आहे की इतर आणि माझ्या सगळ्या ऑल समाजांमध्ये बऱ्याचशा मुलींनी पुढाकार घेतला पाहिजे. मुली शिकल्या पाहिजे आणि विशेष म्हणजे मुलांनी सुद्धा त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आजकाल व्हॉट्सअप, सोशल मीडियाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर तसं न करता जर त्यांनी अभ्यासाकडे लक्ष देऊन जर स्वतःला घडवलं तर फार चांगलं होईल. तर संगीताने मिळवलेली पीएचडी हे तिच्या समाजाला तर अभिमान आहेच, मात्र गावाला देखील अभिमानास्पद असून इतर तरुण आणि तरुणांनी देखील उच्च शिक्षित व्हावे असं गावच्या सरपंच सांगतायत. माझ्या गावाची मुलगी पीएचडी झालेली आहे. संगीता श्रीकृष्ण बावस्कर ह्या मुलीने पीएचडी केल्याबद्दल ह्या मुलीने गावाचा अभिमानच नव्हे तर खूप मोठं मान उंच केली आहे. तर अशी संगीतासारख्या अनेक मुली घडाव्या आणि त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा त्या मुलींना सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे.
डॉक्टर संगीता बावस्कर ही मातंग समाजातील जिल्ह्यातील पहिली तरुणी आहे जिने PhD केली आहे. 18 विश्व दारिद्र्यावर मात करून तिने मिळवलेले हे यश निश्चितच वाखणण्याजोगे आहे आणि इतर तरुण तरुणींना प्रेरणादायी ठरेल एवढं मात्र निश्चित.